नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण विज्ञान भाग 2 मध्ये डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या ठिकाणी मांडणार आहोत। आता चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे। ती वनस्पती आणि प्राणी यांच्या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये विकसित झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी जवळजवळ 300 कोटी वर्षापूर्वीचा या ठिकाणी इतिहास या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी जे सजीव सक्षम असतील तेच जगतील असा वाक्य त्या ठिकाणी डार्विन या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी केलेला आहे आणि त्यालाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या ठिकाणी म्हटलेला आहे। जे सजीव या पर्यावरणामध्ये जगतील तेच पुनरुत्पादन करतील असंही त्यांनी डार्विन या ठिकाणी म्हटलेला आहे। कारण जे सजीव पुनरुत्पादन करतील त्याच्यापासून हजारो प्रजाती उत्पन्न होतील आणि त्यापासून नवीन संख्येचे जीव निर्माण या ठिकाणी केले जातील। या स्पर्धेत जो सजीव जगतो त्या ठिकाणी स्पर्धा करतो, जीवघेणी स्पर्धा या ठिकाणी केली जाते। आता या ठिकाणी आपण त्यातून अनेक जाती निर्माण केल्यामुळे त्या ठिकाणी असंख्य अशा प्रजाती या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत। तर डार्विनने त्याच्यामधून एक नवीन पुस्तक प्रकाशित केलं, त्या पुस्तकाचं जे नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज पुस्तक। त्याच्यातून या ठिकाणी त्या पुस्तकातून त्याने डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे। त्यानंतर त्याने वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य असे नमुनेही या ठिकाणी गोळा केलेले आहेत। त्यातून आपण प्रचंड जीव या संख्येने पुनरुत्पादन त्या ठिकाणी करतात असा नैसर्गिक निवडीचा डार्विनचा सिद्धांत या ठिकाणी सांगू शकतो। त्यानंतर आपण एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा या पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी त्यांचे गुणधर्म त्या ठिकाणी बदलतात आणि ते दाखवतात। शिवाय यानंतर डार्विनने आपल्या या ठिकाणी निसर्गामध्ये सुयोग्य असं जीवनच जगतात आणि जे पर्यावरणामध्ये अनुकूलित झालेले नाहीत ते जीव या ठिकाणी, यावरून डार्विनने असं स्पष्ट केलं की जगलेले जीव पुनरुत्पादन करतात व नवीन प्रजाती त्या ठिकाणी तयार केल्या जातात असं या ठिकाणी डार्विनने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तर आज आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांताचे जे आक्षेप आहेत त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत। पहिला आक्षेप जो आहे, नैसर्गिक निवडीमध्ये उत्क्रांतीसाठी आवश्यक बाबींची कमतरता आहे। तर दुसरा जो आक्षेप त्याने या ठिकाणी दिलेला आहे, निरुपयोगी बदलांचं त्याने स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि उपयोगी बदलांचंही त्याने स्पष्टीकरण दिलेलं नाही। त्यानंतर त्याने एकदम होणारे बदल व सावकाश होणारे बदल यांचाही त्याच्यामध्ये त्याने उल्लेख केलेला नाही। हे डार्विनने या सिद्धांतावरती आक्षेप घेतलेले आहेत। अशा पद्धतीने पुढचा जो पॉईंट आहे तो आहे लॅमार्कवाद। आता लॅमार्कवादामध्ये जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी इंद्रियाचा वापर न करताचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामधून प्रत्येक जीव उत्क्रांतीसाठी प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करणं म्हणजे त्या ठिकाणी त्या सजीवामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आणणं आणि पुढच्या पिढीमध्ये हे बदल संक्रमित केले जातात आणि संक्रमित केल्यानंतर याचे कारण न देता त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस होय। आता त्या ठिकाणी जीवाने केलेला प्रयत्न व जीवाने केलेला आळस त्या ठिकाणी त्याला कारणीभूत असतो। आता लॅमार्कवादाची जी वैशिष्ट्ये आहेत, आता लॅमार्कवादाची जे आता पहिलं वैशिष्ट्य आपण जिराफाचं उदाहरण या ठिकाणी घेऊ। जिराफाचा आपली मान खूप लांब असते, तो झाडाची पाने खातो आणि झाडाची पाने खात असल्यामुळे त्याच्या मान त्या ठिकाणी लांब झालेली आहे। त्याच्यामध्ये एक अनुकूलन झालेलं आहे आणि अनुकूलन झाल्यामुळे त्यामुळे आपली मान त्या ठिकाणी लांब झालेली आहे। दुसरं जर उदाहरण या ठिकाणी जर आपलं उदाहरण पाहायचं जर ठरलं, आता लोहाराचं उदाहरण तुम्हाला सांगितले, लोहार घराचे घाव घालून स्वतःचे खांदे या ठिकाणी बळकट केलेले आहेत। स्वतःचे खांदे या ठिकाणी बळकट झाल्यामुळे त्या ठिकाणी हे दुसरं लॅमार्कवादाचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो। तसेच शामरुक व इमू पेंग्विन अशा पक्ष्यांचं न उडल्यामुळे त्यांचे जे पंख आहेत ते कमकुवत झालेले आहेत,
कमकुवत झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना उडणं शक्य राहिलेलं नाही. आणि पुढचं जे वैशिष्ट्य आहेत तसेच पाण्यात राहून बदकाचे आणि हंसाचे पाय त्या ठिकाणी अनुकूलित झालेले नाही यावरून आपण स्पष्ट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की सापाने बियात आणि जगण्यासाठी शरीराची योग्य रचना करत असताना स्वतःचे पाय गमवले आणि त्याच्यावरून आपण ही लॅमार्कवादाची वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिलेली आहेत. या लॅमार्कवादावरती काही आक्षेप या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. ते आक्षेप या ठिकाणी असे आहेत की स्वतःमध्ये घडून आणलेले बदल ते नवीन पिढीकडे जात नाही. स्वतःमध्ये घडून आणलेले बदल ते नवीन पिढीकडे जात नाही. दुसरा आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विशिष्ट स्वरूपामध्ये प्रयत्नामुळे शरीराचा विकास न केल्यामुळे त्या शरीराचा या ठिकाणी राज झालेला आहे. तर आज आपण नैसर्गिक निवडीचा डार्विनचा सिद्धांत व लॅमार्कवाद असा एक दोन घटकाची माहिती घेतली. उरलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.